मिरज पूर्व भागात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तानाजी सातपुते यांची भेट. अवकाळी पावसाने नुकसान केलेल्या भागांची पाहणी करून सरसकट नुकसान भरपाई शासनाने तात्काळ द्यावी अशी मागणी केलेली आहे. मिरज पूर्व भागामध्ये अवकाळी पावसामुळे ज्वारी मका पीक आणि द्राक्ष बागेचे मोठे नुकसान झालेले आहे. हातातोंडाला आलेले पीक अवकाळी पावसाने जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. कदमवाडी येथील सनिकोरे यांची द्राक्ष बाग तर अवकाळी पावसाने जमीनदोस्त झालेली आहे. सुमारे 5 ते 6 लाखांचे नुकसान झाले. आज या ठिकाणी शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विधानसभा क्षेत्रप्रमुख तानाजी सातपुते यांनी भेट देऊन पाहणी केली. तत्काळ यंत्रणा लावून शेती बागांचे पंचनामे करण्यात यावे आणि नुकसान भरपाई शासनाने द्यावी अशी मागणी तानाजी सातपुते यांनी केलेली आहे. शेतकरी आता ग्रस्त झालेला आहे तर शासनानेच ह्या महाराष्ट्रासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं तरतूद करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा ही आमची मिरज शहर शिवसेनेच्या वतीने आणि मिरज विधानसभेच्या वतीने मागणी आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज.